वेलकम मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन सिरीज सुरू करत आहोत आणि ही सिरीज आहे हिस्ट्री या सब्जेक्टशी संबंधित असणार आहे आणि मित्रांनो या चॅनलवर आपण हिस्ट्रीमध्ये आपण बघतो काय काय घेणार आहोत तर समाजसुधारक समा सुरुवातीला घेणार आहोत समाजसुधारकमध्ये सगळ्या जे काही समाजसुधारक आहे त्यांच्याशी संबंधित ए टू झेड घटना ज्या असतील त्या आजपर्यंत आणि पी वाय क्यूचे अॅनालिसिस करून हे सगळ्या गोष्टी असणार आहेत बरं का यामध्ये आपण बघतो एम पी सीचे पी वाय क्यू आहे ग्रुप बीचे आहे ग्रुप सीचे आहे ग्रुप डीचे सरळ सेवामध्ये आलेले सुद्धा पी वाय क्यू आहे सगळ्या ए टू झेड गोष्टींचं इंटिग्रेटेड ॲनालिसिस तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो आपण बघतो समाजसुधारक सिरीजमध्ये आपण आज महिला समाजसुधारक मी घेतले महिला समाजसुधारकांमध्ये मी ए टू झेड महिला आजपर्यंत ज्यावर प्रश्न पडलेले आहेत समोर प्रश्न विचारू शकतील असा आवाका विचारात घेऊन ह्या सगळ्या महिला समाजसुधारक सुधारक ज्या आहेत त्या इथे कवर करण्यात आलेल्या आहेत तसंच मित्रांनो बाकीचेसुद्धा आपण लेक्चर घेऊ जे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा चळवळी झाल्या आहेत त्याच्याशी संबंधित जसं मित्रांनो इतिहासाशी संबंधित आपण स्टार्टिंगपासून सुरुवात केली तर जसं एकोणाविसाव्या शतकातील प्रारंभीचे समाजसुधारक नंतर महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याशी संबंधित त्यांचे समकालीन वगैरे ते सुधारक त्याच्यानंतर ब्राह्मणेत्तर चळवळ त्याच्याशी संबंधित सुधारक नंतर आपण बघतो दलित चळवळ आहे दलित चळवळीशी संबंधित सुधारक त्याच्यानंतर आपण बघतो मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही शैक्षणिक चळवळी होते चळवळीतील जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असेल ते नंतर आपण बघतो की महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीसुद्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत त्याच्यानंतर बरेचसे समाजसुधारक आहेत त्यावर वेळोवेळी प्रश्न पडतात कंबाईन्सला पडतात एम पी एस सीला पडतात वेळोवेळी प्रश्न पडलेले आहेत आणि मेन्सचे प्रश्नसुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेऊ सुरुवातीला एक बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते समजून घेऊ म्हणजे मित्रांनो डेली आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी कवर करत जाऊ तर अशाच नॉलेजेबल आणि अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ही जी लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल चला तर मित्रांनो आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजचा टॉपिक मी तुम्हाला आधीच सांगितला महिला समाज सुधारक हा आपला आजचा टॉपिक आहे आणि या टॉपिक अप, मध्ये आपण नेमक्या कोणत्या महिला समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो महिला समाजसुधारकांमध्ये प्रामुख्याने आपण सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे लक्ष्मीबाई टिळक काशीबाई कानिटकर रा डॉक्टर रकमाबाई राऊत आहेत त्याच्यानंतर जनाका शिंदे आनंदीबाई जोशी मुक्ता साळवे इरावती कर्वे सुब्बालक्ष्मी कृष्णाबाई केडव केडकर नंतर सरस्वतीबाई जोशी जाईबाई चौधरी एस महाल तरखटकर भागिनी तसंच अवंतिकाबाई गोखले इत्यादी सर्व महिला समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो इथे नावं घेतली असतील ना तरीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुमचा इतिहास पाठ होईल अशा भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे गोष्टीच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करते आणि आपल्या सर्वात आधी पहिल्या समाजसुधारक आहेत त्या म्हणजे आपल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये साताऱ्यातील नायगाव या ठिकाणी झाला कुठे झाला साताऱ्यातील नायगाव या ठिकाणी आणि कधी तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाच्या त्या पहिल्या होत्या म्हणजेच कोण होत्या अग्रणी होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांची जर स्पेशल ओळख आपण बघितली तर त्यामध्ये त्या पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून आपण त्यांना ओळखतो तर मित्रांनो आपण बघतो की अठराशे चाळीसमध्ये ज्योतिरावांशी त्यांचं लग्न झालं लग्नानंतर मिसेस मिसियल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नंतर आपण बघतो स्वयंशिक्षणाच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शक कोण होते तर केशवराव भवाळकर किंवा त्यांना केशवराव जोशीसुद्धा म्हणतात सिमिलर नाव आहेत म्हणून लक्षात ठेवा कुठे भवाळकर सुद्धा सुद्धा उल्लेख येतो आणि कुठे जोशीसुद्धा उल्लेख होतो म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो आपण सावित्रीबाई फुले यांची ओळख बघितली आता यांनी काय काय कार्य केलेलं आहे ते सगळं आपल्याला बघायचं आहे याआधी मी तुम्हाला परत रिकॅप करते की तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये साताऱ्यातील नाळेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या अग्रणी पहिल्या किंवा अग्रणी म्हणून आपण त्यांना ओळखतो पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या अध्यापिका म्हणून त्याची ख्याती आहे मित्रांनो सावित्रीबाईंशी संबंधित काही ग्रंथसंपदा आहे ज्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर लक्षात ठेवा त्यामध्ये प्रामुख्याने काव्य फुले आणि सुबोध रत्नाकार यावर प्रश्न आधी पडलेले आहेत तर काव्य फुले कधी लिहिलेले आहे तर अठराशे मा मध्ये मग काव्यफुले नेमकं काय का आहे तर काव्य फुले जो आहे तो एक कविता संग्रह आहे त्यामध्ये एकूण एक्केचाळीस कवितांचा संग्रह आहे आणि यामध्ये प्रामुख्याने काय या दाखवलं आहे शुद्र आणि अशुद्रांच्या अवस्थेचं वर्णन चित्रण त्यामध्ये केलेलं आहे तसंच मित्रांनो अठराशे छप्पनमध्ये त्यांनी ज्योतिबांची भाषणे त्यामध्ये चार भाषणांचा समावेश आहे अठराशे छप्पनमध्येच आणखी सावित्रीबाईंची पत्र लिहिली होती त्यामध्ये तीन पत्रांचा समावेश होता म्हणजे नायगावून ते पत्र लिहिल्या गेली होती त्याचा समावेश अठराशे छप्पनमधील जे काही लिहिलेलं आहे सावित्रीबाईंची ज्योतिबास पत्रे यामध्ये आहे नंतर अठराशे ब्याण्णवमध्ये आपण बघतो की भाषणे आहेत मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाषणे आहेत या पुस्तकामध्ये उद्योग विद्यादान सदाच आचरण कसं असावं व्यसने कर्ज यावर याविषयी जी काही सावित्रीबाईची भाषणे आहेत ती भाषणे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे त्याचं ते पुस्तकाचं नाव आहे मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे आणि त्याचे संपादक कोण आहेत तर बाबाजी महाघट पानसरे आहेत पानसर पाटील हे त्याचे संपादक आहेत नंतर आपण बघतो मित्रांनो अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये सुबोध रत्नाकार हे जे आहे हा ग्रंथ आहे यामध्ये बावन काव्यरचना आहेत आणि इतिहासामध्ये ज्योतिरावांचं कार्य काव्य रूपाने मांडल्या गेलेलं आहे ते कशामधून उमटते सुबोद्र, तर आहे त्यामधून आपल्याला ते दिसते किंवा उमटते तर मित्रांनो अशा प्रकारे सावित्रीबाईंशी संबंधित ग्रंथ संपदा आपण बघितली त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने काव्य फुले आणि सुबोध रत्नाकार लक्षात ठेवा आता समोर आपण सावित्रीबाईंची शैक्षणिक कार्य कसं कसं आहे कसं कसं त्यांनी कार्य घडून आणलं आणि कशा प्रकारे त्यांनी सेवा दिली ती आपण बघणार आहोत मित्रांनो गोष्ट आहे अठराशे अठ्ठेचाळीसमधली तर पुण्यामध्ये बुधवार पेठेतील तातासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये महात्मा फुले यांची मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले का कोण होत्या तर शिक्षिका होत्या आणि सावित्रीबाईंच्या कार्यास सुरुवात कशी झाली नेमकी तर आपण बघतो की सनातनी लोक जे होते त्यावेळेसचे त्यांनी खूप विरोध केला त्यांच्या अंगावर चिखलफेक दगडफेक केली तरीसुद्धा त्यांनी ते आपले कार्य जे आहे ते जिद्दीने कार्य चालूच ठेवले आणि मित्रांनो माझ्या ऐकण्यानुसार आपण बघतो की मी एकदा ऐकलं होतं की सावित्रीबाई जेव्हा शिकवायला जायच्या तेव्हा त्या दोन साड्या त्यांच्या दररोज पर्टिक्युलर निसायच्या त्यामध्ये आपण बघतो ज्यावेळेस जायच्या त्यावेळेस लोकं त्यांच्यावर शेणमाती द दगड चिखल ह्या सगळ्या गोष्टी फेकायच्या मग त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याबद्दल वाईट वाटू नये किंवा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काय करत सावित्रीबाई शाळेमध्ये गेल्यानंतर परत साडी बदलून शिकवायला लागायच्या आणि नंतर घरी येताना परत ती साडी घालायच्या म्हणजे अशा प्रकारे दोन साड्या त्या दररोज घालत असत म्हणजे मित्रांनो तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्या काळामध्ये किती प्रेशर असेल किती सनातनी लोकांचा विरोध असेल की त्यांच्यामध्ये शेण शेण माती चिखलफेक त्यांच्यावर होत असेल मग आता जर आपल्या आप काळामध्ये आपण बघतो आपल्याला साधी कोणी एक गोष्टसुद्धा आपल्या नावाने चुकीची बोलली तरीसुद्धा आपल्याला सहन होत नाही त्यावेळेस एवढं सगळं करूनसुद्धा त्यांनी त्यांचं कार्य जिद्दीने चालू ठेवलं म्हणून मित्रांनो आपण त्यांना काय म्हणतो की पहिला मान जो जातो ना महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाचा तो सावित्रीबाईंना जातो तर मित्रांनो पहिली शाळा कधी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीसला सुरू केली यावर प्रश्न पडलेला आहे डेट लक्षातच असायला पाहिजे समोर आपण बघतो मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या दरम्यान फुले दाम्पत्यांनी एकूण अठरा शाळा काढल्या म्हणजे कुठे काढल्या ह्या पुणे परिसरामध्ये आणि सातारा परस परिसरामध्ये एकूण किती शाळा काढल्या अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या काळामध्ये त्यांनी अठरा शाळा काढल्या तर मित्रांनो आता प्रश्न काय होते आयोग काय जातो यासमोर जाऊन सहकारीसुद्धा विचारतो कोण कोण त्यांना कोणी कोणी त्यांना सहकार्य केलं तर विष्णू पंत थत्ते आहेत वामनराव खराडकर आहे सगुनाबाई क्षीरसागर आहे फातिमा शेख फातिमा शेख लक्षात ठेवा हे नाव महत्त्वाचं आहे आणि पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून आपण त्यांना ओळखतो हे जे होते मित्रांनो हे सहकारी होते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे म्हणून सहकाऱ्यांचं नाव लक्षात ठेवा तर मित्रांनो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी फक्त शिक्षणाचंच कार्य केलं नाही तर त्याबरोबर त्यांनी अनेक कार्य केले जसं अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य बाल त्या प्रतिबंधक गृहाचं कार्य महिला सेवा मंडळ त्यांनी स्थापन केलं त्याच्यानंतर आपण बघतो सत्यशोधक समाज स्थापन केला तर आपण बघतो जे काही अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य आहे ते त्यांनी कधी केलं तर अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी महार वस्तीमध्ये स्वतंत्र शाळा काढली आणि आपण बघतो त्या काळामध्ये इतकी शिवाशिव होती म्हणजेच काय इतकी अस्पृश्यता होती की लोक एकमेकांना हातसुद्धा लावण्यापासून किंवा सावलीपासून सुद्धा दूर ठेवत असत तर आपण बघतो यांनी जे आहे तो आपल्या घरातील जो काही पाण्याचा हौद होता तो अस्पृश्यांसाठी खुला केला होता तसेच मित्रांनो सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळाची अठराशे बावन्नमध्ये स्थापना केली होती स्वतः त्या या मंडळाच्या सचिव होत्या अठराशे बावन्नमध्ये मंडळाच्या वतीने काय केलं होतं पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी होत्या मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा जो कार्यक्रम आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जाती धर्मांच्या बायकांसाठी आयोजित करण्यात आला होता याचाच अर्थ असा मित्रांनो त्या काळामध्ये सर्व जाती धर्म समभाव ही भावना त्यांच्यामधून व्यक्त होते आता आपण बघतो की त्यांनी आणखी समोर जाऊन बांधत्या प्रतिबंधक गृहसुद्धा स्वतःच्या घरी स्थापन केलं होतं म्हणजे हे कशासाठी स्थापन केलं होतं तर मित्रांनो हे बालहत्या प्रतिबंधक गृह स्वतःच्या घरी स्थापनेमागे स्थापन करण्यामागे सुद्धा एक हिस्ट्री आहे म्हणजे आपण बघतो की त्यावेळेस आपण बघतो की लवकर लग्न केलं जात होतं केलं जात असे आणि अशा वेळेस काय होतं मुली ज्या होत्या त्या तरुण मुलीस काय होत्या विधवा होत होत्या लवकर विधवा होत होत्या कारण मुली वयाने कमी आणि मुलं जे होते ते वयाने जास्त मग अशा वेळेस विधवा होण्याचे चान्सेस खूप जास्त आणि मग नंतर आपण बघतो मित्रांनो कोणा ह्या ज्या विधवा आहेत त्या कोणाच्या तरी वाचनेला बळी पडत असत मग गरोदर राहत असत मग समाजात बदनामी होईल म्हणून जन्माला आलेलं जे काही मूल असत ते कुठेतरी फेकून देत असत आणि असं जे चित्र आहे ते फुले दाम्पत्यांनी बघितलं होतं म्हणूनच त्यांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो कोणाचं सहकार्य मिळालं त्यांना सहकार्य विचारतात मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये लोकहितवादी आहेत राघो भांडारकर आहेत बाबा परमानंद आहेत तुकाराम तात्या पडवड आहेत यांचं सहकार्य त्यांना लागलं आणि आपण बघतो की काय होतं बा याच बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा होत्या आणि या विधवांच्या पोटी यशवंत नावाचा एक मुलगा जन्माला आला होता आणि पुढे चालून फुले दाम्पत्यांनी त्याला दत्तक घेतलं हा मुलगा तर मित्रांनो फुले दाम्पत्यानी दत्तक घेतला त्याचं संगोपन वगैरे केलं परंतु ज्यावेळेस ज्योतिराव म्हणजे मरण पावले त्यावेळेस त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीत या दत्तक मुलाला म्हणजे यशवंत हा जो मुलगा होता याला अग्नी देण्यासाठी नातेवाईकांनी काय केला विरोध केला मग सावित्रीबाईंनी स्वतःच पतीच्या चिते काय दिला होता अग्नी दिला होता म्हणजे ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे इतिहासातली ही पुढची ओढ मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे अठराशे चौऱ्याऐंशीची गोष्ट म्हणजे बालहत्या गृहामध्ये एकूण पस्तीस ब्राह्मण विधवांची बाणंतपणे सावित्रीबाईंनी पार पाडली होती म्हणजे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो यावरून त्या किती महान असतील हे तुम्ही अंदाज लावू शकता तर मित्रांनो समोर आपण बघतो सत्यशोधक समाजाची स्थापनासुद्धा फुले दाम्पत्यांनी केली त्यामध्ये आपण बघतो चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर काय डेट आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुण्यामध्ये स्थापना केली कोणी केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि आपण बघतो मित्रांनो पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सीताराम अल्हाट व राधाबाई निमकर यांच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह केला मग मित्रांनो यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह तर झाला परंतु विवाहानंतर लोकांचे जे काही बोलणे टोमणे सगळे असतील तर यांना जो मानसिक आधार देण्याचं जे, जे काम होतं ते सावित्रीबाईंनी केलं तर लक्षात ठेवा मित्रांनो हे पहिली जोडी आहे सत्यशोधक समाजाची की विवाह सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह करणारी म्हणून लक्षात ठेवा सीताराम अल्लाट व राधाबाई निमकर यावर प्रश्न पडू शकतो तर मित्रांनो जेव्हा महात्मा फुले यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर सत्यशोधक समाज संपेल असं लोकांना सनातनी लोकांना वाटत असेल परंतु तरीसुद्धा लोकांना न जुमानता सावित्रीबाईंनी त्यांचं जे कार्य आहे ते कार्य चालूच ठेवलं समोर आपण बघतो अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी अनाथ अपंग निराधार लोकांना मदत करण्यासाठी तीन वर्ष कॅम्प चालवला तसंच अठराशे शहाण्णवचा दु दुष्काळ पला होता त्यावेळेस दुष्काळग्रस्तांना मदतसुद्धा केली तसंच स्त्रिया ज्या विधवा होत त्यांचं केशवपण करत असत त्याच्याविरुद्ध नारायण लोखंडेंच्या सोबत त्यांनी ते नेतृत्वाखाली संप घडवून आणला अठराशे मध्ये सावित्रीबाईंनी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष होत्या त्या लक्षात ठेवा महत्त्वाचं यावर प्रश्न पडलेला आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थानसुद्धा त्यांनी भूषवलं होतं तर मित्रांनो एखादी व्यक्ती किती महान असू शकते याचा अंदाज आपण घेऊ शकतो कारण काय होतं त्यावेळेस भरपूर महामारी यायच्या आता पण आपण बघतो की कोरोना ही महामारी आली परंतु त्यावेळेस प्लेगसारख्या महामारी यायच्या आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करता आपण बघतो सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांचं निधन झालं म्हणजे एखादी व्यक्ती किती महान असू शकते याचा अंदाज आपण घेऊ शकतो की दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेगच्या आजाराने त्यांचं निधन झालं म्हणूनच मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही लोकांनी उद्गार काढलेले आहे आणि ते उद्गार महत्त्वाचे आहे त्यावर प्रश्न पडू शकतो जसं बाबा आढावा आहे त्यांनी डॉक्टर बाबा आढावा आहे त्यांनी म्हटलं सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे तसंच आपण बघतो प्राग बा सरदार आहेत आणि यांनी सुद्धा एक उद्गार काढलेला आहे चूल आणि मूल यात गुंतून न पडता घराचा उंबरठा ओलांडणारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले अशा प्रकारे मित्रांनो आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघितली करते मी तुम्हाला जे काही माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल आणि आवडत असेल तर आता समोर मित्रांनो आपण पंडिता रम रमाबाई आहेत यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत मित्रांनो आपण पंडिता रमाबाई आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी म्हणजे सुरुवातीला त्यांची ओळख जाणून घेऊ त्याच्यानंतर त्यांच्या कार्याची सुरुवात करू तर मित्रांनो बघा पंडिता रमाबाई आहे त्यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बावीसला त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे अठराशे अठ्ठावन्नपैकी आपण बघतो तेवीस एप्रिल अठराशे ला त्यांचा जन्म झाला कुठे झाला कर्नाटकमध्ये कर्नाटकमधील कोणता जिल्हा मंगळूर आणि तेथील कुठे तर गंगामोडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आपण बघतो मित्रांनो पंडित आहे यांच्याबाबत एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे स्टोरी स्वरूपात आपण सगळं समजून घेऊ तर यांच्या वडिलांचं नाव होतं अनंतशास्त्री डोंगरे आणि यांनी काय केलं होतं पंडिता रमाबाईंना संस्कृतचं शिक्षण दिलं होतं आता विचार करा मित्रांनो त्या काळामध्ये पंडिता रमाबाईंना शिक्षण दिलं तेही संस्कृतचं शिक्षण दिलं तर अशा वेळेस जे काही लोकं होते त्यांच्या छळाला त्याला सामोरं जावं लागलं मुलीला शिक्षण दिल्यामुळे त्यांना त्यांचा खूप छड झाला म्हणजे त्यांच्या वडिलांचा खूप छड झाला मग त्यांनी एक निर्णय घेतला की कुटुंबासह गृहत्याग करायचा मग ते कुटुंबासह त्यांनी गृहत्याग केला आपण बघतो की ते आणि नंतर मग काय हे झालं की देशभरामध्ये ते फिरले आणि अशातच ते मद्रास इलाख्या मद्रास इलाख्यामध्ये पोहोचले तर मित्रांनो पुढे चालून त्यांना नियतीने सुद्धा त्यांची परीक्षा घेतली आपण बघतो की जेव्हा ते मद्रास इलाकापर्यंत पोहोचले त्याच्यानंतर मद्रास इलाखामध्ये भरपूर म्हणजे भयंकर असा दुष्काळ पडला आणि अशातच त्यांचे जे आई होते त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं मग अशा वेळेस आपण बघतो की पंडिता रमाबाई होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू होते त्यांचं नाव होतं ना श्रीनिवास शास्त्री यांनी काय केलं तिथून मद्रासमधून नंतर कोलक कलकत्त्याला गेले ते कलकत्त्याला स्थलांतर केलं आणि तिथे आपण बघतो त्यांचं जे विद्वत्ता होती त्याचं सार्थक झालं म्हणजे त्या तिथे त्यांनी मराठी हिंदी बंगाली कन्नड या सगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवलं त्या खूप हुशार होत्या आणि दिसायला सुद्धा तेवढ्याच सुंदर होत्या आपण बघतो की कलकत्त्या श कलकत्ता शहरातील ब्राह्मण समाजाचे जे काही पुढारी आहे तसंच कलकत्ता महाविद्यालयातील पंडितांनी त्यांची कदर केली रमाबाईंना सन्मानाने विद्यापीठामध्ये निमंत्रित केलं आणि र पंडिता रमाबाईंना पंडिता रमाबाई सरस्वती हा किताब तिथे बहाल करण्यात आला आणि आपण बघतो मित्रांनो तिथेच त्यांनी केशवचंद्र सेन जे आहेत त्यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यांच्या प्रेरणेतून रमाबाईंनी वेदांचा धर्मशास्त्राचा अभ्यास केला स्त्रीविषयक समाज प्रबोधने व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि नंतर काय झालं मित्रांनो की अठराशे ऐंशीमध्ये त्यांचे बंधू होते श्रीनिवास त्यांचंसुद्धा निधन झालं आणि नंतर आपण बघतो की त्यांचं लग्न झालं लग्न कोणासोबत झालं म्हणजेच बिहारीदास मेघावी होते मेधावी या वकिलासोबत त्यांचं लग्न झालं म्हणजे ते पेशाने वकील होते आणि नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह झाला आणि आपण बघतो की ते पेशाने वकील जरी असले तरी मित्रांनो ते दलित होते आणि आपल्या पंडिता रमाबाई ज्या होत्या त्या कोण होत्या तर ह्या ब्राह्मण होत्या आणि अशा वेळेस त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेस आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यावेळेस बरेचसे आय सी एस अधिकारी होते यांच्याशी लग्न करायला तयार होते मित्रांनो त्यावेळेसचे आय सी एस अधिकारी म्हणजे सर्वात मोठा अधिकारी ज्याप्रमाणे आपण यू पी एस सीमधून आय ए एस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचार करतो त्यावेळेस सगळ्यात हायर पोस्ट होती ती आय सी एस तर मित्रांनो आय सी एस होणारे पहिले भारतीय कोण हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आपण पंडिता रमाबाई यांच्या विवाहाबद्दल बघत होतो तर त्यांचा विवाह झाला होता मी तुम्हाला सांगितलं नोंदणी पद्धतीने परंतु तो विवाह कसा होता प्रतिलोम म्हणजे विवाहाच्या प्रामुख्याने दोन पद्धती असतात प्रतिलोम विवाह आणि अनुलोम विवाह तर यांचा कोणता झाला होता प्रतिलोम यामध्ये आपण बघतो स्त्री वरिष्ठ आणि जे असतात ना पुरुष जे आहे ते कनिष्ठ अशा प्रकारचा जो विवाह असतो त्याला प्रतिलोम विवाह पद्धती असं म्हणतात मित्रांनो इथे एक गोष्ट क्लिअर करते हा इतिहास आहे इथे मी तुम्हाला वरिष्ठ कनिष्ठ अशा गोष्टी शिकवत नाही मित्रांनो लक्षात ठेवा माणूस आणि माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे इथे जरी पुस्तकात सांगितलं असेल तरीसुद्धा मी तुम्हाला इतिहास सांगत आहे म्हणून इतिहासाच्या दृष्टीने ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि भारतीय राज्यघटनेनेसुद्धा सर्व धर्म समभाव ही गोष्ट आपल्याला शिकवली आहे म्हणून आपण सर्व मानव समान आहो या तत्वाचा विचार करू तरीसुद्धा मित्रांनो आपण इतिहासाच्या गोष्टी बघत आहोत म्हणून इतिहासाशी संबंधित गोष्टी मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो पंडिता रमाबाईबद्दल आपण बघित होतो तर त्यांना मनोरमा नावाची मुलगीसुद्धा झाली आणि दीड वर्षानंतर त्यांच्या पतीचं निधन झालं मग त्यांनी मनोरमा ही जी मुलगी होती तिला घेऊन त्या महाराष्ट्रामध्ये आल्या कधी आल्या अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आल्या आणि आपण बघतो मित्रांनो अठराशे ब्याऐंशी ची हंटर कमिशन पुढे साक्ष त्यांनी दिली होती शिक्षणाशी संबंधित चौकशी आयोग होता हंटर कमिशन मित्रांनो इतिहासाशी संबंधित हंटर कमिशन आपल्याला दोन ठिकाणी दिसते त्यामध्ये पर्टिक्युलर आपण जर बघितलं अठराशे ब्याऐंशीचं जे हंटर कमिशन ते आहे ते शिक्षणाची चौकशी करण्यासाठी आहे आणि दुसरं जे हंटर कमिशन होतं ते जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं त्याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं अशा प्रकारे दोन हंटर कमिशन आहे परंतु सुरुवातीचं हंटर कमिशन कोणतं तर शिक्षणाची चौकशी करण्यासाठी अठराशे ब्याऐंशीमध्ये आलेलं हंटर कमिशन होय तर मित्रांनो आपण बघतो महात्मा फुले आहेत महात्मा फुले यांनी या हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती या तसंच पंडित रमाबाईंनीसुद्धा हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती आणखी कोण होता त्यांच्यासोबत सर सय्यद अहमद खान होते त्यांनी मुस्लिम शिक्षणाच्या बाबतीत बुढाकार घ्यावा यासाठी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती आणि वामन शिवराम आपटे आहेत यांनी कशासाठी दिली होती तर शैक्षणिक अनुदानासाठी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती महात्मा गांधीजींनी कशासाठी दिली होती महिला शिक्षण यासाठी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती अशा प्रकारे मित्रांनो हंटर बद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात तसंच मित्रांनो आपण बघतो पंडिता रमाबाई यांनी काही लेखनसुद्धा केलेलं आहे म्हणजे अमेरिकेत असताना त्यांनी हिंदू विद्वांच्या समस्येवर एक हायकास्ट हिंदू विमन असं लेखन त्यांनी केलं आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तसेच त्या युनायटेड स्टेटमध्ये गेल्या होत्या तिथील लोकांची लोकस्थिती तिथील प्रवास वर्णनं हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी तो लिहिला स्त्री धर्मनीती यावर प्रश्न पडलेला आहे लक्षात ठेवा स्त्री धर्मनीती अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि तो कोणी लिहिला आहे असा प्रश्न पडतो तर तल... तो कोणी लिहिला आहे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे आणि एक महत्त्वाचं राहिलं होतं ते म्हणजे युनायटेड स्टेटची लोकस्थिती व प्रवास वर्णने यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा तसंच त्यांनी माझी साथ हे सुद्धा म्हणजे लेखाण केलं आहे त्यामध्ये पंडिता रमाबाईंचं आत्मचरित्र आहे ते तुम्हाला प्रश्न पडू शकतो की पंडिता रमाबाईंचं आत्मचरित्र कोणतं आहे तर माझी साथ हे पंडिता रमाबाईंचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी काय केलं बायबलचं मराठीमध्ये भाषांतरसुद्धा केलेलं आहे तर मित्रांनो अठराशे ब्याऐंशीमध्ये जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये आले आपण बघतो की त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी कुठे केली पुण्यामध्ये केली लक्षात ठेवा कुठे केली हा पण प्रश्न पडू शकतो पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहेत भांडारकर आहे मोडक आहे यांच्या मदतीने रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना केली तसेच या आर्य महिला समाजाची स्थापना करताना कोणकोणत्या महिलांचा समावेश होता हे सुद्धा विचारू शकतात तर रमाबाई रानडे काशीबाई कानेटकर आणि रक्माबाई राऊत यांचंसुद्धा त्यांना सहकार्य लाभलं आणि आपण बघतो मित्रांनो की आर्य महिला समाजाची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता स्त्रियांची स्त्री स्थिती सुधारावी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारातून त्यांची मुक्ती व्हावी आणि हाच आर्य महिला समाजाचा उद्देश होता आणि यासाठी जेव्हा त्यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष दिली तेव्हा त्यांनी जे काही स्त्रियांबद्दल आहेत ते स्त्रियांबद्दल जी काही स्थिती आहे त्यांच्या शिक्षणाबद्दल स्थिती आहे ती हंटर कमिशनपुढे मांडली आणि आकडेवारीसहित त्यांनी तिथे भाषण दिलं होतं तसेच मित्रांनो लेडी डफरीन फंड आहे यावर प्रश्न विचारला गेला आहे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये लेडी डफरीन फंड नावाचा फंड त्यांनी सुरू केला होता म्हणजे कोणाच्या सूचनेवरून केला होता रमाबाईच्या सूचनेवरून त्यांनी स्त्रियांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लेडी डफरीन फंड याची स्थापना करण्यात आली होती मग त्यामध्ये शिक्षणासाठी सुद्धा मदत होत असेल म्हणजे कोणाच्या परिचाय परिचारिका आहे यांच्या शिक्षणासाठीसाठी सुद्धा त्यामध्ये मदत होत असे आपण बघतो मित्रांनो अठराशे मध्ये डॉक्टर होऊन स्त्रियांची सेवा करावी या उद्देशाने या विचाराने पंडिता रमाबाई जे आहेत ते मुलीला घेऊन इंग्लंडला एं। गेल्या त्यांनी तेथे त्यांनी अठराशे त्र्याऐंशीला बॉटीज चर्चमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये बॉटीज चर्च होतं तेथे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी चार वर्ष हिंदू धर्माचा त्याग केला मित्रांनो इथे ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यापासून असं लिहिलं आहे ते चुकीचं आहे लक्षात ठेवा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याआधी त्यांनी चार वर्ष हिंदू धर्माचा त्याग केला आणि जसं मित्रांनो ही बातमी व्हायरल झाली की पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तसंच मित्रांनो केसरी हे वृत्तपत्र आहे केसरी वृत्तपत्र कोणाचं होतं लोकमान्य टिळकाचं होतं आणि त्यांनी त्या वृत्तपत्रातून असा एक लेख लिहिला की पंडिता रमाबाईंनी धर्मांतर केलं हे आमचं दुर्दैव होय म्हणजेच मित्रांनो आपण बघतो की यावर बऱ्याचशा टीका झाल्या आणि मग पंडिता रमाबाईंना याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं की त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला तर त्यासाठी काय केलं रमाबाईंनी सुबोध पत्रिका साप्ताहिकामध्ये मी ख्रिश्चन धर्म का घेतला या शीर्षकाचा लेख लिहिला होता समोर <laughs> मित्रांनो <laughs> पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास गेल्या म्हणजे इंग्लंडमध्ये आधीच सुरुवातीला गेल्या त्याच्यानंतर इंग्लंडमधून अमेरिकेला गेल्या कधी गेल्या अठराशे शहाऐंशीला गेल्या आणि पर्टिक्युलर ही डेट आहे अकरा मार्च अठराशे शहाऐंशी म्हणजे ही डेट मला लक्षात राहते कारण कारण काय आहे अकरा मार्चला माझा बड्डे असतो म्हणून अकरा मार्च ही डेट मला पर्टिक्युलर लक्षात राहते आणि इतिहासाशी संबंधित मी अशाच गोष्टी लक्षात ठेवत असते तर अकरा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या त्यांना तिथे आनंदीबाई जोशी यांच्या पदवी समारंभामध्ये त्या हजर राहिल्या होत्या त्यावेळेस तेच आपण बघतो आनंदीबाईंचा पदवी समारंभ होता आणि त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पंडित रमाबाईंना निमंत्रण आलं होतं आणि मित्रांनो म्हणून आपण बघतो त्यांनी अमेरिकेमध्ये गेल्या म्हणून त्यांनी तिथले इंग्लंडहून फिलाडेल्फिया या प्रवासाचं वर्णन त्यांनी युनायटेड स्टेटची लोकस्थिती आणि प्रवास वर्णनं या पुस्तकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते नंतर अठराशे सत्त्याऐंशीमध्ये अमेरिकन लोकांनी काय म्हणते अमेरिकामध्ये पुढे पुढाकार घेऊन रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि समोर आपण बघतो मित्रांनो ज्यावेळेस रमाबाई असोसिएशन बंद झालं त्यावेळेस अमेरिकन रमाबाई असोसिएशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि ती जी संस्था आहे कडेगावचे जे काही शारदा सदन होतं पंडिता रमाबाईंशी रिलेटेड त्या संस्थेशी समा संबंधित होती तसंच पंडिता रमाबाईंनी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये अमेरिकेमध्ये हाय कास्ट हिंदू वुमन हे इंग्रजी पुस्तक आहे इंग्रजी पुस्तक होतं हे मध्य निषेधन मंडळीच्या छापखान्यामध्ये छापून प्रसिद्ध केलं होतं आणि आपण पंडिता रमाबाईंचा प्रवास जर बघितला तर इंग्लंडमध्ये सुरुवातीला गेला त्याच्यानंतर अमेरिकेत गेल्यानंतर जापानमध्ये टोकियोमध्ये गेला अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नंतर तिथून हाँगकाँगमध्ये झाला प्रकारे त्यांनी काही प्रवास केलेला आहे तर मित्रांनो पंडिता रमाबाईंशी रिलेटेड शारदा सदन आहे आणि शारदा सदन कधी स्थापन झालं आहे पर्टिक्युलर डेट विचारतात लक्षात ठेवा अठराशे एकोणनव्वदमध्ये शारदा सदनाची स्थापना झाली आणि हीसुद्धा अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदमध्ये झाली होती म्हणजे इथे अकरा मार्चशी संबंधित दोन गोष्टी आल्या की अकरा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी त्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या होत्या आणि आपण बघतो अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदमध्ये शारदा सदनाची स्थापना झाली म्हणजे मित्रांनो आपण बघतो की सत्तावीस जानेवारी अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई इंग्लंड अमेरिका जपान चीन अशा वेगवेगळ्या देशांचा प्रवास करून मुंबईमध्ये आल्या होत्या आणि फेब्रुवारी अठराशे नव्याण्णवमध्ये मुंबईत प्रमुख सद समाजसुधारक जे होते त्यांची सभा भरली होती त्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखटकर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती सभा झाली होती आणि यामध्ये पंडिता रमाबाईंनी शारदा सदन नावाची शाळा काढण्याचं जाहीर केलं होतं म्हणून मित्रांनो आपण बघतो अकरा मार्च अठराशे नव्याण्णवमध्ये पंडिता रमाबाईंनी मुंबईत वेल्सन कॉलेजजवळ शारदा सदन स्थापन केले ही शाळा विधवांसाठी सुरू करण्यात आली होती हा प्रश्न विचारतात की ही शाळा कशासाठी सुरू करण्यात आली होती तर विधवांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती आणि शारदा सदन स्थापन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोण होतं तर काशीबाई कानिटकर ह्या होत्या लक्षात ठेवा मित्रांनो काशीबाई कानिटकर जे होत्या काशीबाई कानिटकर ह्या शारदा सदन स्थापनेच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या म्हणून लक्षात ठेवा आणि शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होता असा सुद्धा प्रश्न पडतो तर आनंदीबाई उर्फ बाया कर्वे आहेत पुढे चालून म्हणजे ह्या बालविवाह होत्या आणि पुढे चालून महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत यांच्या पत्नी त्या झाल्या म्हणून हा सुद्धा प्रश्न पडतो म्हणजे हे दोन्ही प्रश्न पडलेले आहे की महर्षी धोंडेव केशव कर्वे यांच्या पत्नी आपण बघतो आनंदीबाई उर्फा बाया कर्वे कोणत्या शाळेमध्ये शिक्षणासाठी होत्या तर शारदा सदनमध्ये आणि पहिल्या विद्यार्थिनी म्हणून त्यांची ओळख आहे आणि मित्रांनो आपण बघतो की नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये शारदा सदन जे आहे ते मुंबईतून पुण्यामध्ये आणण्यात आलं त्यावेळी ता विद्यार्थिनींची जी काही संख्या होती ती चौसष्ट होती त्यामध्ये दुर्गाबाई किर्लोस्कर काशीबाई देवधर वेणुबाई नामजोशी ह्या प्रमुख स्त्रिया होत्या आणि या तिघींनीसुद्धा पुढे हिंगणे आश्रमामध्ये काम केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण बघतो ज्यावेळेस या शारदा सदनमधील ज्या काही विद्यार्थी होत्या त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यावेळेस त्यांच्यावर बऱ्याचशा ठिकाणी थिक, टीका झाली तसेच मित्रांनो आपण बघतो टिळकांनीसुद्धा केशरीच्या अंकातून रमावयांवर टीका केली तसेच सल्लागार मंडळातील जे के भांडारकर डॉक्टर भांडारकर होते न्यायमूर्ती रानाडे होते चिंतामणी नारायण भट होते यान, सुद्धा सल्लागार मंडळाचे राजीनामे दिले तसेच आपण बघतो गोपाळराव जोशी आहेत वासुदेव गणेश जोशी आहेत या दोघांनी पंडिता रमाबाईंना रमाबाईंच्या शारदा सदनाला विरोध केला आणि शारदा सदनामधील जे काही हिंदू मुली होत्या आहेत त्यांच्यासाठी तुळशीच्या कुंड्या त्यांनी पाठवून दिल्या होत्या म्हणजे ही इतिहासातली घटना आहे आणि महत्त्वाची घटना आहे त्याच्यानंतरची महत्त्वाची घटना पंडिता रमाबाईंशी रिलेटेड आपण बघतो अठराशे सत्त्याण्णवची यामध्ये काय झालं होतं पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि अशा वेळेस शारदा सदन जे होतं ही संस्था संस्था जी आहे ते पुण्या पुण्याहून कुठे हलवण्यात आली होती केडगावला हलवण्यात आली होती हा प्रश्न पडलेला आहे म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो आपण बघतो पंडिता रमाबाई त्यांच्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत तर बघा मुक्ती, मुक्ती सदन आहे मुक्ती सदन कशासाठी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी कृपा सदन आहे कृपा सदन पतीत स्त्रियांसाठी म्हणजे ज्या स्त्रियांचं वाकडोय पाऊल पडलं असेल अशा स्त्रियांसाठी कोणतं सदन होतं तर कृपा सदन त्यांच्यावर कृपा करावी म्हणून कृपा सदन नंतर आपण बघतो बातमी सदन आहे बातमी सदन कोणासाठी अंधासाठी अंध असतात त्यांना बातमी देण्यासाठी बातमी सदन असं लक्षात ठेवा सदानंद आहे सदानंद कोणासाठी अनाथ मुलांसाठी सदानंद सदन नंतर आपण बघतो शारदा सदन मी तुम्हाला सांगितलं आहे विधवा स्त्रियांसाठी आणि प्रीती सदन प्रीती सदन कोणासाठी वृद्ध आहेत अपंग आहेत यांना आश्रय देण्यासाठी प्रीती सदन जे आहे अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या काही संस्था आहेत ज्या पंडिता रमाबाईशी रिलेटेड आहेत तसंच मित्रांनो एक प्रश्नसुद्धा विचारला होता की पंडिता रमाबाईंनी आपण बघतो कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सहभाग नोंदवला होता तर अठराशे एकोणनव्वदचं अधिवेशन होतं त्यामध्ये पंडिता रमाबाईंनी सहभाग नोंदवला होता मित्रांनो काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन आहे सुद्धा आपण हिस्ट्रीचं लेक्चर घेऊ तर हिस्ट्री आपण पूर्ण कंटिन्यू करू फक्त तुम्ही सिरीजसोबत कंटिन्यू राहा तर मित्रांनो बघा पंडिता रमाबाई आहे यांच्याबद्दल उद्गारसुद्धा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उद्गार काढलेले आहेत मॅक्सिमलर काय म्हणतात पंडिता रमाबाईच्या प्रबोधन कार्याची तुलना राजाराय राय यांच्याशी केली जाते धोंडव केशव कर्वे आहेत यांनी सुद्धा पंडिता रमाबाई रमाबाईबद्दल काही उद्गार काढले आहेत तर महाराष्ट्रात विधवा शिक्षणाच्या इमारतीचा पाया घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे श्रेष्ठ कार्य पंडिता रमाबाईंनी केले असं असे जे उद्गार आहेत ते असे कोणी केले धोंडव केशव कर्वे यांनी केले आणि महात्मा फुले यांनी त्यांना सतशील सत्यशोधक साध्विनी अशा प्रकारे त्यांचे महात्मा फुलेंनी त्यांच्याबद्दल उद्गार काढले होते मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सुटला होता तो म्हणजे पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण यावर प्रश्न पडतात की कोणकोणत्या खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना किंवा लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पंडिता रामाबाई यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितली समोर मित्रांनो आपण रमाबाई रानडे यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहू तर रमाबाई रानड्यांबद्दल आपण बघितलं त्यांचा जन्म अठराशे बासष्टमध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्टे या गावी कुर्लेकर या सरदार घराण्यामध्ये झाला वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह न्यायमूर्ती रानडे यांच्याशी झाला विवाहाच्या वेळी जे होते ते विधूर होते आणि आपल्यापेक्षा एकवीस वर्षांनी लहान रमाबाईशी विवाह केल्यामुळे रानडेंवर टीका केली गेली होती आणि मित्रांनो आपण बघतो की त्यावेळेस बालविवाह पद्धती होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून येत होत्या लग्न समारंभात आपण लग्न समारंभ जे होते ते कमी वयातच होत होते परंतु मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की पंडिता रमाबाई नंतर आपण जर विचार करतो की एक प्रभावी स्त्री म्हणून कार्य करणारी प्रमुख महिला कोणतं रमाबाई रानडे यांच्याकडे बघितलं जाते आणि त्यांना जो पाठिंबा दिला होता तो कोणी दिला होता न्यायमूर्ती रानडे यांनीच तो पाठिंबा दिला होता कारण आपण बघतो मित्रांनो न्यायमूर्ती रानडे जे होते ते शिकलेले होते आणि त्यांनी स्वतः म्हणजे ते स्वतः रमाबाईंना मूळाक्षरे शिकवत बाराखडे शिकवत इंग्रजी शिकवण्यासाठी रानडे यांनी मिस हरफर्ड यांची नेमणूक केली होती हे लक्षात ठेवा की रमाबाई रानडे यांना इंग्लिश शिकवण्यासाठी रानडे यांनी कोणत्या महिलेची नेमणूक केली होती तर मिस हरफर्ड आहेत यांची नेमणूक केली होती म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो रमाबाई रानडे यांची काही ग्रंथसंपदा सुद्धा आहे त्यामध्ये आमच्या आयुष्यातील आठवणी काही आठवणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे तसंच न्यायमूर्ती रानडे यांचे व्याख्याने व लिखाण हे सुद्धा ग्रंथसंपदा रमाबाई रानडे रानडे यांच्याशी संबंधित आहे मित्रांनो आपण समोर बघतो पंडिता रमाबाई आहे पंडित्या रमाबाईबद्दल सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि यामध्ये कोणकोणत्या महिलांचा समावेश होता म्हणजे सहकार्य कोणकोणत्या महिलांनी केलं तर आपण बघतो पंडिता रमाबाई आहे त्यांना काशीबाई कानेटकरय आणि रमाबाई रानडे यांचं सहकार्य लाभलं ला होतं तर मित्रांनो रमाबाई रानडे यांनी कोणत्या क्लबची स्थापना केली असा सुद्धा प्रश्न पडतो लक्षात ठेवा अठराशे चौऱ्याण्णवमध्ये हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची त्यांनी स्थापना केली यावर प्रश्न पडलेला आहे जोड्या लावामध्ये सुद्धा हे स्टेटमेंट विचारतात लक्षात ठेवा हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना त्यांनी केले केलेली आहे आणि कशासाठी यामध्ये नेमकं काय शिकवत असत तर याच्या माध्यमातून स्त्रियांसाठी वर्ग शिवन क्लास इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते आणि मित्रांनो यांच्या संबंधित एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचा विवाह हो जो होता तो बालविवाह हो झाला म्हणजे एकवीस वर्ष अव... मोठ्याने मोठे, मोठे विधूर असलेल्या व्यक्तीशी झाला होता म्हणून यांनी काय केलं होतं की सरकारकडे एक अर्ज सादर केला होता त्यामध्ये आपण बघतो संमती वयाच्या बिला समर्थन देणाऱ्या स्त्रियांच्या सह्या घेऊन तो अर्ज रमाबाई रानडे यांनी सरकारकडे सादर केला होता ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा समोर आपण बघतो मित्रांनो अखिल भारतीय महिला परिषदेत कार्यसुद्धा त्यांनी केले आहे एकोणीसशे चारमध्ये त्यामध्ये रमाबाई रानडे मिसेस कामजी मिसेस तैयबजी सौ काशीबाई कानेटकर आणि त्याच्या अध्यक्ष ज्या होत्या अध्यक्षपद कोणाकडे होतं तर रमाबाई रानडे यांच्याकडे होतं म्हणजे आपण बघतो मित्रांनो अखिल भारतीय महिला परिषद आहे या अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये एकोणीसशे सातचं सुरत येथील अधिवेशन आहे त्याच्यानंतर एकोणीसशे बारामध्ये मुंबई येथील अधिवेशन आहे एकोणीसशे वीसमधलं सोलापूर येथील अधिवेशन आहे या अधिवेशनाचे अध्यक्षपद जे होते ते रमाबाई रानडे यांच्याकडे होते आणखी मित्रांनो रमाबाई रानडेशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे आठमध्ये मुंबई येथे रमाबाई रानडे यांनी श्री मलवारी आहेत तसेच आपण बघतो दयाराम गिडूमला यांच्या मदतीने सेवा सदन संस्थेची स्थापना केली तसंच मित्रांनो याआधी काय झालं होतं एकोणीसशे चार चारमध्ये पुण्याच्या येरवड्या तुरुंगाच्या मानात अधीक्षक म्हणून रमाबाईंची नियुक्ती करण्यात आली होती तसं आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये काय झालं होतं मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावं यासाठी रमाबाई रानडे यांनी प्रयत्न सुरू केले होते म्हणजे पुण्याच्या पालिकेच्या अध्यक्षांना भेटून मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीची द्यावी अशी मागणीसुद्धा केली होती आणि रमाबाईंच्या नेतृत्वाखाली दोन हजार स्त्रियांनी प्रचंड मिरवणूक काढली होती सेवा सदनापासून परंतु मित्रांनो याला जे आहे ते पाहिजे तेवढं म्हणजे यश आलं नाही आणि तो कायदा आहे तो कायदा पास होऊ शकला नाही तर मित्रांनो आपण बघतो हे जे कार्य आहे हे जे कार्य सगळं लक्षात कोणी घेतलं होतं ब्रिटिशांनी लक्षात घेतलं होतं आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना कैसर ये कैसर ए हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं अशा प्रकारे मित्रांनो रमाबाई रानडे यांच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली तर मित्रांनो आपण बघतो समोर आपण डॉक्टर रकमाबाई राऊत आहे यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर डॉक्टर रकमाबाई राऊत आहे तर डॉक्टर सकाराम अर्जुन राऊत आहे यांची सावत्र मुलगी म्हणजेच आपण कोण म्हणतो तर डॉक्टर डॉक्टर रकमाबाई राऊत यांना ओळखलं जाते तर मित्रांनो आपण बघतो रकमाबाई राऊत आहे यांचा वयाच्या अकराव्या वर्ष असताना विवाह एकोणीस वर्षाच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याबरोबर झाला होता परंतु या विवाहामागे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की विवाहाच्या वेळी असं ठरलं होतं की विवाहानंतर काही दिवस रक्माबाई राऊत माहेरीच राहतील कारण त्या काळात दादाजींना शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि असं ठरलं होतं की दादाजी जेव्हा निरोप देतील तेव्हा रकमाबाईंनी घरी यायचं होतं परंतु आपण बघतो दादाजींनी जेव्हा निरोप दिला त्यावेळेस रकमाबाईंनी घरी येण्यास काय केला नकार दिला मग हा जो हे जे केस आहे किंवा हा जो खटला आहे तो कशामध्ये गेला तर कोर्टामध्ये गेला कारण काय होतं तर दादाजींनी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता मग यासाठी आपण बघतो मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते पिनी यांच्या समोर हा खटला चालला दोघांनी कोर्टात आपली बाजू मांडली होती त्यावेळेस आपण बघतो न्यायमूर्ती तेलंग हे जे होते रक्माबाई यांचे वकील होते आणि यावेळेस टिळक नची केळकर हे दादाजींच्या बाजूने उभे होते तर गोपाळ गणेश आगरकर आहेत हे रकमाबाईंच्या बाजूने उभे उभे होते शेवटी न्यायमूर्ती पिन्हे जे होते यांनी रकमाबाईच्या बाजूने निकाल दिला म्हणजे हा निकाल कुठे लागला मुंबई उच्च न्यायालयामध्ये परंतु मित्रांनो आपण बघतो मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या तो निकाल दादाजींना मान्य नव्हता मग त्यांनी वरील कोर्टामध्ये अपील केली आणि आपण बघतो की त्यावेळेस दादाजींच्या बाजूने निकाल लागला मग अशा वेळेस मग समोरच्या वेळेस कोण होते रमाबाईंचे वकील म्हणून बॅरिस्टर फिरोज शहा मेहता हे त्यांचे वकील होते त्यांनी काम पाहिलं होतं ज्यावेळेस दादाजींनी वरिष्ठ न्यायालयामध्ये काय केलं होतं अपील केली होती त्यावेळेस आणि आपण बघतो मित्रांनो वरिष्ठ न्यायालयामध्ये जेव्हा निकाल लागला त्या निकाल जो होता तो दादाजींच्या बाजूने लागला मग आता दादाजींच्या बाजूने जर निकाल लागला असेल तर या निकालानुसार आपण बघतो रकमाबाईंना दादाजींकडे जाणं भाग होतं आणि जर त्या नाही गेल्यास तर त्यांना सहा महिन्याची शिक्षा होणार होती आणि मित्रांनो आपण बघतो त्यावेळेस हा जो खटला आहे तो प्रचंड गाजला होता आणि या खटल्याची नोंद जी आहे ते वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली होती म्हणजे कोणत्या वृत्तपत्रामध्ये कोणाची बाजू मांडण्यात आली होती हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते की आपण बघतो ॲडव्होकेट नावाचं वृत्त के वृत्तपत्र होतं यामध्ये दादाजींनी आपली बाजू मांडणारं पत्र टाकलं प्रसिद्ध केलं होतं तर ता टाईम्स ऑफ इंडियामध्ये रखमाबईंचं प्रसिद्ध पत्र जे आहे ते प्रसिद्ध झालं होतं तर मित्रांनो आपण बघतो हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी विपुल लिखाण त्यावेळेस केलं होतं न्यायमूर्ती रानडे आहेत तेलंग आहेत आगरकर आहेत लोकहितवादी आहेत हे स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन करणारे होते तर आपण बघतो की टिळक जे होते टिळकांनी केसरीमध्ये रखमाबाईचा खटला या नावाने लेख लिहून रखमाबाईंवर भरपूर टीका केली होती आणि प्रचंड याबद्दल असं सुद्धा म्हटलं होतं हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे असं सुद्धा त्यामध्ये म्हण म्हणण्यात आलं होतं पण पुढे आपण बघतो की ब्रिटिश आहेत ब्रिटिशांनी रकमाबहींची बाजू घेतली त्यामुळे तो खटला जो होता तो त्याची जी शिक्षा होती ती शिक्षा टळली नंतर समोर रकमाबईंनी स्वतःवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जसा खटला संपला त्याच्यानंतर त्यांनी वैद्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या प्रसूतीशास्त्र आहे दंतक वैद्यशास्त्र आहे बालरोग चिकित्सा इत्यादीमध्ये ते त्यांनी प्रावीण्य मिळवलं नंतर आपण बघतो ब्रुसेल्स स्कॉटलँडमधील हे ठिकाण आहे तेथील विद्यापीठाची त्यांनी एम डी ही पदवी घेतली म्हणजे त्यांना लंडन विद्यापीठाची पदवी घेता आली नाही कारण आपण बघतो की काय झालं होतं लंडन विद्यापीठ होतं ते त्यावेळेस स्त्रियांना पदवी देत नसत साथ। यासाठी त्यांनी ब्रुसेल्स स्कॉटलंड येथील ती विद्यापीठाची एम डी एम डी पदवी त्यांनी घेतली मित्रांनो आपण बघतो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते भारतात आल्या त्यांनी मुंबई इथे मुंबई सुरत राजकोट इथे तीस वर्षे सेवा दिली एकोणीसशे सात मध्ये स्त्रियांसाठी वनिता आश्रम ही संस्था स्थापन केली तुम्हाला प्रश्न पडू शकतो वनिता आश्रम संस्था कोणाची आहे तर एकोणीसशे सातमध्ये कोणी स्थापन केली रखमाबाई राऊत आहे यांनी केली तर लक्षात ठेवा आणि कैसर ए हिंद या पुरस्काराने सुद्धा यांना गौरवण्यात आलं आपण बघतो मित्रांनो आतापर्यंत तीन लेडी आपण बघितल्या ले। त्यामध्ये पंडिता रमाबाईसुद्धा बघितल्या रमाबाई रानडेसुद्धा बघितल्या आणि रकमाबाई राऊतसुद्धा बघितल्या या तिघींनासुद्धा का कशाने गौरवण्यात आलं कैसर ए हिंद या ब्रिटिशाच्या पदाने किंवा पुस्तकाने पुरस्काराने पुरस्काराने गौरवण्यात आलं अशा प्रकारे मित्रांनो आपण रक्माबाई राऊत आहे यांच्याबद्दल डिटेल माहिती बघितली आता समोर आपण ताराबाई शिंदे यांच्याबद्दल बघणार आहोत तर ता ताराबाई शिंदेंवर एकच प्रश्न विचारला जातो नेहमी अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि हिंदू स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला वाचाप होण्यासाठी हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता तर मित्रांनो आपण बघतो ताराबाई शिंदे यांच्याबद्दल आपण जर बघितले तर त्यांचे वडील जे होते ते सत्यशोधक समाजाची समाजाशी संबंधित होते म्हणजेच आपण बघतो महात्मा फुले यांचा प्रभाव त्यांच्यावर असणारच आहे कारण सत्यशोधक समाज आहे आणि आपण बघतो यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच त्यांनी काय केलं आपले स्वतंत्र विचार मांडले म्हणजे मित्रांनो आपण बघतो की त्यांचे वडील होते बापूजी हरिशिंदे यांनी काय केलं होतं ते सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते त्यांच्या मते बालविवाहाची प्रत्या कायद्याने मोडून काढावी विधवा पुनर्विवाह परवानगी द्यावी अशा काही मागण्या केल्या होत्या परंतु जेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीचा विषय आला त्यावेळेस आपण बघतो की नारायण चौहान हे जे गृहस्थ होते त्यांच्याशी म्हणजे ताराबाई शिंदां शिंदेंना न आवडणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं आणि नंतर आपण बघतो ताराबाई विधवा झाल्या आणि विधवा झाल्यानंतर त्यांना पुनर् पुनर्विवाह करण्याची परवानगीसुद्धा दिली नाही म्हणूनच आपण बघतो हिंदू स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यामधील ज्या काही स्त्री संवेदना होत्या त्या त्यांनी लेखणीतून व्यक्त केल्या आणि त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून त्यांचे स्वतंत्र विचार मांडले तर मित्रांनो समोर आपल्याला लक्ष्मीबाई टिळक आहे यांच्याबद्दल बघायचं आहे नाशिक जिल्ह्यातील जलालपूर त्यांच्या वडिलांचं नाव होतं नारायण गोखले यांच्या घरी त्यांचं मूळ नाव जे काय होतं त्यावर प्रश्न पडतात तर मनकर्णिका का हे लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई टिळक आहेत यांचं मूळ नाव होतं तर मित्रांनो आपण बघतो लक्ष्मीबाईंचा विवाह जो आहे वामन टिळकांशी झाला त्यांनीच लक्ष्मीबाईंना वा लिहिता वाचता यावे म्हणून पुढाकार घेतला त्यांना कविता लेखनाचा छंद जडला त्यातूनच आणि ज्यावेळेस मित्रांनो नारायण टिळक होते यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला तेव्हा लक्ष्मीबाईंना खूप दुःख वाटले आणि त्यांना लोकांनीसुद्धा खूप चिडवलं की ख्रिस्ताईन ख्रिस्ताईन म्हणून त्यांना खूप चिडवण्यात आलं आणि शेवटी आपण बघतो मित्रांनो लक्ष्मीबाईंनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणजे एकोणीसशे सहामध्ये आणि एकोणीसशे एकोणवीसमध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांचा अपूर्ण ग्रंथ जो होता ख्रिस्तायन हा लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला आणि आपण बघतो त्यांना डिसेंबर एकोणीसशे तेतीसमध्ये नागपूर येथे भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य अधिवेशनाचे म्हणजे संमेलनाचे त्या अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवले होते तर मित्रांनो एक गोष्ट नोट करा की मी इथे तुम्हाला वामन टिळक यांच्याशी विवाह झाला असं सांगितलं तर नारायण वामन टिळक आहे यांच्याशी त्यांचा विवाह झाला ही गोष्ट लक्षात घ्या तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ज्यावर प्रश्न पडला आहे ते म्हणजे स्मृतीचित्रे हे त्यांचं आत्मकथन होतं आत्मकथन होतं आणि या आत्मकथनातून त्यांनी तत्कालीन ब्राह्मण स्त्रियावर होणाऱ्या शोषण देवधर्म कर्मकांडावर प्रकाश टाकला होता महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचे लक्ष्मीबाई टिळकांशी रिलेटेड कोणता आहे तर स्मृतीचित्रे आहे आणि काय प्रकाश टाकला कशावर टाकला तर तत्कालीन ब्राह्मण स्त्रियांवर होणाऱ्या जे काही शोषण आहे त्यांचं देवधर्म आहे कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकला तसंच मित्रांनो त्यांचा भरली घागर हा देखील आहे आणि प्रके अत्रे यांनी त्यांच्या लेखनाच्या ले कौशल्यावर आपण बघतो प्रभावित होऊन त्यांना साहित्य लक्ष्मी हे जे आहे ते पदवी दिलेली आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्ष्मीबाई टिळक यांच्याबद्दल आपण बघितलं तर मित्रांनो समोर आता आपण काशीबाई कानेटकर या यांच्याबद्दल बघणार आहोत सातारा जिल्ह्यातील आवटे येथील मामलेदार कृष्णराव बापट यांच्या घरी काशीबाईंचा जन्म झाला आणि त्यांचा विवाह आपण बघतो की कोणाशी झाला तर गर्भश्रीमंत सुशिक्षित गोविंदराव कानेटकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला मात्र काशीबाई कशा होत्या तर काशीबाई अडाणी होत्या अशिक्षित होत्या तर मित्रांनो गोविंदरावांनी मग काय केलं तर मित्रांनो गोविंदरावांनी जॉन स्टुअर्ट मिल्ट यांचं सब्जेक्शन ऑफ वुमेन लिबरेशन लिबरायझेशन हे पुस्तक त्यांना समजावून सांगितलं आणि यातून त्यांना बरीचशी प्रेरणा मिळाली पुण्यातील जे काही व्याख्यानं भाषणं होत प्रार्थना होत त्या सगळ्यांच्या सभांना हे दोघं जे होते पतीपत्नी जात असत त्यामुळे त्यांच्यावर शिक्षणाचा प्रभाव आणि प्रचार त्यांच्या मनामध्ये होत राहिला आणि अशा प्रकारे काशीबाईंमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली मग सगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असताना काशीबाई काय करत स्वतः लेख लिहू लागल्या ले। आणि एकोणीसशे दहाच्या मनोरंजन या दिवाळी अंकामध्ये काशीबाईंनी आमच्या वधूवरांच्या लग्नाची वयोमर्यादा हा लेख लिहिला होता तसेच मित्रांनो आपण बघतो की काशीबाई कानेटकर आहेत यांची एक ग्रंथसंपदा आहे त्यावर प्रश्न पडतात तर रंगराव ही जे आहे ते मराठी साहित्यातील मराठी स्त्रीने लिहिलेली पहिली कादंबरी आहे म्हणून ही कादंबरी यायची महत्त्वाची ठरते तुम्हाला प्रश्न पडू शकतो रंगराव ही कादंबरी कुणाची आहे तर काशीबाई कानेटकर यांची ही कादंबरी आहे तसंच मित्रांनो या व्यतिरिक्त पालखीचा गोंडा ही कादंबरी त्यांनी लिहिली आनंदीबाईची चरित्र हे हा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिल्या चानण्यातील गप्पा हा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह यातूनच त्यांना पहिला कथ पहिल्या कथालेखिका म्हणून प्रसिद्धी मिळाली महत्त्वाची गोष्ट आहे की चांदण्यातील गप्पा हा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह होता यातून त्यांना काय प्रसिद्धी मिळाली तर पहिल्या कथालेखिका म्हणून काशीबाई कानेटकर आहे यांना प्रसिद्धी मिळाली तसंच मित्रांनो आपण समोर बघ बघतो की विविध ज्ञानविस्तार आहे धर्म जागृ जागृती आहे या मासिकातून त्यांना त्यांच्या कथासुद्धा समोर प्रकाशित झाल्या होत्या अशा प्रकारे काशीबाई कानेटकर यांच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली समोर मित्रांनो आपल्याला इरावती कर्वे आहेत यांच्याबद्दल माहिती बघायची आहे तर इरावती कर्वे जे आहेत ते महर्षी धो महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या सून होत्या आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य आपण बघतो दिनकरव धोंडव कर्वे यांच्या त्या पत्नी आणि इरावती कर्वेंना आपण बघतो मुंबईची विद्यापीठाची दक्षिणा शिष्यवृत्ती मिळाली होती एम एसाठी एम एच्या पदवीसाठी त्यांनी द चितपावन ब्राह्मिन्स द एथनिक स्टडी हा प्रबंध सादर केला होता प्रबंध लक्षात ठेवा मित्रांनो नंतर आपण बघतो की त्यांनी जर्मनीतील कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमधून मानवशास्त्रामध्ये डायरेक्ट पदवी मिळवली होती ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे मानवशास्त्रामध्ये त्यांनी पदवी मिळवली होती मित्रांनो आपण बघतो इरावती कर्वेची काही ग्रंथसंपदा आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडतात तर किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हिंदू सोसायटी इंटरप्रिटेशन आहे लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र तसंच युगांत महाभारतावरील हा ग्रंथ आहे हे जे आहे मित्रांनो इरावती कर्वे यांची ग्रंथसंपदा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट इरावती कर्वे यांच्याबद्दल त्यांनी सांकली इरावती कर्वे आणि सांकलिया यांनी एकोणीसशे एकोणपन्नास मदे, गुजरातमधील लांध नज या मध्याश्म युगन स्थळाचे उत्खनन केले होते ही महत्त्वाची गोष्ट म्हणून माहिती असायला पाहिजे तसंच त्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये इतिहासाच्या प्राधिका प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तसंच आपण बघतो श्रीमती नाथीबाई ठा था, दामोदर आहे या विद्यापीठामध्ये त्यांनी कुलसचिव म्हणून काम पाहिले आहे तर मित्रांनो समोर आपल्याला जाईबाई चौधरी यांच्याबद्दल बघायचं आहे एकोणीसशे एकमध्ये जाईबाई चौधरींचं चा जे काही लग्न आहे ते बापूजी चौधरी यांच्याशी झालं आणि इसाई धर्मप्रसारक मिस ग्रेगॅरिकाच्या ओळखीमध्ये त्यांना एका शाळेमध्ये शिक्षकेची नोकरी मिळाली पण त्या अस्पृश्य आहेत मग असं जेव्हा लोकांना कळलं तेव्हा अस्पृश्य लोकांनी काय केलं त्यांच्या शाळेवर बहिष्काराची धमकी दिली आणि शा जाईबाईंना मात्र शाळा सोडावी लागली आणि या घटनेचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला होता त्यानंतर त्यांनी ठरवलं की अस्पृश्य महिलांसाठी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी काम करण्याचं ठरवलं म्हणून आपण बघतो एकोणीसशे बावीसमध्ये संत चोखामळा गर्ल्स स्कूलची त्यांनी स्थापना केली आणि जाईबाई चौधरी ज्या चा होत्या या विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्र शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला होत्या महिला होत्या तर मित्रांनो अशा प्रकारे जाईबाई चौधरी यांच्याबद्दल आपण बघितलं समोर आपण सरस्वतीबाई जोशी यांच्याबद्दल बघणार आहोत मित्रांनो सरस्वतीबाई जोशी जी आहेत त्या सार्वजनिक काका यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना आपण काय म्हणत असतो गणेश वासुदेव जोशी असं म्हणत असतो आणि आपण बघतो यांच्याबद्दल एकच प्रश्न विचारला जातो स्त्री विचारवती स्त्री विचारवती हे बघते बग आपण बघितलं तर सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना कोणी केली तर लक्ष्मीबाई जोशी यांनी केली म्हणून लक्षात ठेवा यावर प्रश्न विचार पडलेला आहे समोर मित्रांनो आपल्याला आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल बघायचं आहे तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे एकतीस मार्च अठराशे पासष्टमध्ये पुणे येथील बाळशास्त्री माटे यांच्या पोटी म्हणजे लहान त्यांचा जन्म झाला आणि लहानपणीचं नाव त्यांचं काय होतं यमुना होतं लग्नानंतर त्यांचं नाव आळंदी असं ठेवण्यात आलं आणि गोपाळरावांचे लग्न आपण बघतो हे दुसरे लग्न होते आण आळंदीबाईंशी आळंदीबाईंशी आणि वयाच्या नवव्या वर्षीच आळंदीबाईंचं लग्न गोपाळरावांशी झालं नंतर आपण बघतो आळंदीबाई जे आनंदीबाई जे आहेत त्या आनंदीबाई अमेरिकेमध्ये गेल्या तर कोणाच्या मदतीने गेल्या मिसेस कार्पेंटर यांच्या मदतीने त्यांनी फिलाडेल्फियामधील वुमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि वुमेन कॉलेज ऑफ पेनेन्सेल्विया आहे या येथून या महाविद्यालयातून त्यांनी एम डी ही पदवी घेतली त्याच्यानंतर त्या भारतामध्ये परत आल्या आणि त्यांचं सर्वत्र कौतुक झालं आपण बघतो की अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला जी आहेत त्या आनंदीबाई ठरल्या म्हणून आनंदीबाई आपण आनंदीबाईला आपण काय म्हणतो तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असं आपण त्यांना म्हणतो समोर मित्रांनो आपल्याला जनाक्का शिंदे यांच्याबद्दल बघायचं आहे त्यांचा जन्म कुठे झाला कर्नाटकमधील ठिकाणे जमखिंडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि जनाक्का शिंदे ह्या कुणाच्या भग भगिनी होत्या म्हणजे बहिणी कुणाच्या होत्या बहीण कुणाच्या होत्या तर महर्षी वीरा शिंदे यांच्या बहिणी म्हणून जनाक्का शिंदे यांना ओळखले जाते आणि प्रार्थना समाजाचा तसंच डॉक्टर भांडारकरय यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता जनकावर आपण बघतो एकोणीसशे सहामध्ये पनवेल महानगरपालिका शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या नंतर मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या एकोणीसशे सहामध्ये बीरा शिंदे यांनी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळीशी त्या संबंधित होत्या आणि एकोणीसशे सातमध्ये निराश्रित सेवा सदनाची स्थापना त्यांनी केली तर मित्रांनो निराश्री सेवा सदन याचा मूळ उद्दिष्ट काय तर देवदासी प्रथा बंद करून समाज प्रबोधन करणे हा त्यामागचा मूळ उद्दिष्ट होता समोर मित्रांनो अवंतिकाबाई गोखले यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे मी तोंडी माहिती सांगते तर महात्मा गांधीजींचे त्या शिष्या होत्या आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधीजींच्या पहिल्या शिष्या म्हणून त्यांना ओळखले जाते आपण बघतो अवंतिकाबाई गोखले यांना सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे त्यांनी नेतृत्व केले होते आणि त्याबद्दल त्यांनी सुद्धा भोगला होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवंतिकाबाई ज्या होत्या त्यांनी हिंदी महिला समाजाची स्थापना केली होती हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात अवंतिकाबाई गोखलेंनी हिंदी महिला समाजाची स्थापना केली होती तसंच त्यांनी गांधीजींचं चरित्रसुद्धा लिहिलं होतं त्यांना लोकमान्य टिळक यांनी प्रस्तावना दिली होती म्हणून अवंतिकाबाई गोखले त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे सांगितल्या च मित्रांनो महिला समाज सुधारकांमध्ये मुक्ता साळवे यांचं सुद्धा नाव घेतलं जाते म्हणजे आद्य क्रांतिकारक लहूजी साळवे यांच्या भावाची मुलगी अशी त्यांची ओळख आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मुक्ता साळवेंबद्दल की ज्या वेळेस महात्मा फुले यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली होती त्यावेळेस फातिमा बेगम आहित आणि मुक्ता साळवे यांनी शिक्षिका म्हणून त्यावेळेस काम केलं होतं यामागचं कारण काय ते मित्रांनो बघा त्यांचं शिक्षण पुण्यातील महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये झाले होते शाळेमध्ये झालं होतं वयाच्या चौदाव्या वर्षी शाळेत शिकत असताना त्यांनी माग महारांच्या दुःखाविषयी निबंध लिहिला आणि हा जो निबंध होता त्याला दलित साहित्याचं पहिलं पान म्हणून ओळखलं जाते तर मित्रांनो मुक्ता साळवी यांनी एक सुंदर वाक्य म्हटलंय त्यामध्ये म्हटलं होतं महार मागांनी आपल्या बुद्धीस ज्ञानरूप औषध द्यावे ज्ञानी व्हावी म्हणजे त्यांना कुकल्पना सुचणार नाहीत व ते नीतिमान होतील असा विचार त्यांनी मांडला होता अशा प्रकारे मित्रांनो काही महिला समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघितली या व्यतिरिक्त मित्रांनो काही गोष्टी सुटल्या असतील तर त्या मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल जेणेकरून तुम्हाला त्याचा परिपूर्ण फायदा घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी प्रयत्न केला की कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता प्रयत्न जर आवडला असेल तर लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चरला लाईक करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील भागामध्ये पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो थँक्यू